सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। सातारा वाईतील विहिरीत वेरुळा जातीच्या सर्पास सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे। मोजे अनवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील विहिरीमध्ये गेली 2-3 दिवस मोटर चालू करण्यात जात असताना एका जागेवर दगडाच्या कपारीत एक साप बसलेला आहे असं शंकर चव्हाण यांच्या निदर्शनास येत होतं। त्यांनी सर्पमित्र विशाल मोरे यांना कळवलं असता त्यांनी त्या सापाला बाहेर काढण्याकरिता खाली विहिरीत उतरले तेव्हा लक्षात आलं की साप दगडाच्या कपारीत शिरलाय व त्याने उंदीर व बेळूक गिळ्यानं त्याला दगडाच्या कपारीत आतही जाता आलं नाही आणि बाहेरही येता येत नव्हतं। त्यामुळे साप अडकलेल्या अवस्थेत 2-3 दिवस एकाच जागेवर थकलेल्या अवस्थेत आढळून आला होता। खाली उतरून हळूहळू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण तो भयंकर अवस्थेत अडकल्यानं बाहेर काढता येत नव्हतं। पण सापाला हालचाल करण्यास खूप त्रास होत होता। खूप प्रयत्नानंतर सर्पमित्र विशाल मोरे आणि शंकर चव्हाण यांच्या मदतीने विहिरीच्या बांधकामामधील दगड लोखंडी पहारीच्या साह्यानं सापाला इजा न करता दगड काढला व त्या सापास बाहेर काढलं व निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले आहे। आज या ठिकाणी शंकर चव्हाण यांचा मला कॉल आला होता। त्यांनी सांगितलं की या विहिरीमध्ये साप त्यांना आढळला। गेले 2-3 दिवस त्यांना हा साप दिसत होता। त्यांना असं वाटलं की हा साप मेलेला असेल तर त्यांनी मला कॉल केला सकाळी। तर त्यानंतर मी 10 या ठिकाणी पोचलो आणि तो पकडण्यासाठी खाली ज्यावेळेस उतरलो शिडीच्या साह्याने शिडीवरच्या साह्याने त्यावेळेस त्यांनी सापाला ज्यावेळेस मी निरीक्षण केलं त्यावेळेस माझं लक्षात असं आलं की साप जिवंत आहे आणि तो दगडाच्या कपारीमध्ये अडकलेला आहे आणि त्याला बाहेर नेण्यास खूप त्रास होता। तर शंकर चव्हाण यांच्या मदतीने व काही मुलांच्या मदतीने तो कपारीचा दगड काढून त्या सापाला 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।